आचार्य हमसे अध्यक्ष आचार्य कुमार निकम सर डायरेक्टर से प्रतिनिधि डॉक्टर धड़स सर उपस्थित आचार्य सर्वप्रथम ये तीसरा कार्यक्रम है ये माहिती अपने या ठिकाणी जागा उपलब्ध करून देते सुंदर असं ग्रामीण भागामध्ये जसं जेवण असतं असं सुग्रास जेवण आपल्याला देतात आणि सर्व मोफत उपलब्ध करून दिलं जातं त्याबद्दल राहुल कराड सर डॉक्टर विश्वनाथ कराड सर आणि सर्व स्टाफ एम आय टीचा आणि आता जे आपले आमचे मित्र जे प्रकुलगुरू झालेले आहेत चिटणीस सर या सगळ्यांचे सर्वप्रथम मी आपल्या प्राचार्य फोर्सतर्फे आभार मानतो आणि आपले सर्वांचं या ठिकाणी हे एक विषय संमेलनामध्ये स्वागत प्राचार्य फोरम गेली 25 वर्ष प्राचार्याच्या हिताची काम करत आहे आणि ही संघटना अत्यंत महत्त्वाची आहे कारण प्राचार्य ही अशी व्यक्ती आहे की जी विद्यार्थ्याच्या दबावामध्ये जगते नॉन टीचिंगच्या दबावामध्ये असते टीचिंगच्या दबावामध्ये असते संस्थेच्या दबावामध्ये असते विद्यापीठाच्या दबावामध्ये असते सरकारच्या दबावामध्ये असते आणि सगळेजण सतत प्राचार्याला फोन करतात मागं आपण पाहिलं की तुम्ही हे फॉर्म भरले नाही तर आम्ही प्राचार्यावर फौजदारी करू तातडीनं हे इन्फॉर्मेशन पोहोचवा आता रात्रीच मी एक सर्क्युलर बघत होतो केंद्र सरकारच्या ज्या स्कॉलरशिप्स आहेत या सर्व स्कॉलरशिप्स याचं पोर्टल काल खोललं आणि त्याच्यामध्ये शेवटची तारीख 15 डिसेंबर दिलेली होती 14 डिसेंबरला ओपन झालं आणि 15 डिसेंबरला ते क्लोज होणार म्हणजे आजच लगेच संपूर्ण भारत देशामधून त्याच्यावरती माहिती भरली जाणार आहे आणि आपल्याला माहित आहे की ते पुस्तक फिरत राहतं इन्फॉर्मेशन अपलोड होत नाही आणि अनेक प्रॉब्लेम निर्माण होतो पण असे अनेक प्रॉब्लेम हे प्राचार्याला सातत्याने येत असतात आणि मग प्राचार्यांनी एकत्रित राहण्याची अत्यंत गरज आणि आवश्यकता आहे पण गेल्या वर्षभरामध्ये प्राचार्य संघटनेने आपल्यासाठी काय केलं याचा थोडक्यामध्ये आढावा या ठिकाणी मी देणार आहे 9/11/17 या दिवशी महाराष्ट्राच्या प्राचार्य फेडरेशनच्या सरचिटणीसमध्ये माझी नियुक्ती झाली याच्यामध्ये सिंहाजावा डांबीकर सरांचं आहे कारण त्यांनीच नाव सुचवलं आणि ही निवडणूक निवडून झाली पण आमचा लक असा की त्या दिवशी आम्हाला शिक्षण मंत्र्यांनी भेटण्याची वेळ दिली आणि आम्ही शिक्षण कॉलेजमध्ये त्याला भेटलो आणि 3 तास वेळ आम्हाला त्यांनी दिली अनेक विषयावरती त्याच्यामध्ये चर्चा झाली थोडक्यामध्ये त्याचे विषय मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याकडे संगणक शास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयाबद्दल अनेक प्रॉब्लेम आहेत त्याच्याबद्दल आम्ही त्यांना माहिती सांगितली वेतनेतर अनुदान दिलं जात नाही याच्याबद्दल आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि आता सगळं संगणकीकृत झालेलं आहे कॉम्प्युटरायझेशन आणि याला बजेटमध्ये कुठंच तरतूद नसते तर त्याचा खर्च आहे तो सुद्धा अलाव झाला पाहिजे याच्याबद्दल त्यांना सांगितलं नॅकचा खर्च याच्याबद्दलही कुठंच तरतूद नाही तो खर्च कुठून घ्यायचा तोही प्रश्न आहे याच्याबद्दल माहिती दिली शिष्यवृत्तीचा प्रश्न आपल्याकडं फार मोठा गंभीर आहे तो एवढा गंभीर आहे की शासन वेळेमध्ये स्कॉलरशिप देत नाही पूर्वी एक जी आर होता की
मागच्या वर्षी जेवढी तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली त्याच्या 90% जून जुलैमध्ये ॲडव्हान्स द्यायचे. ते सर्क्युलर सुद्धा त्यांनी ड्रॉ करून घेतले. आणि दोन दोन तीन तीन वर्ष चार चार वर्ष काही लोकांचे तर 5-7 वर्ष झाले एखाद्या वर्षाची स्कॉलरशिप तशीच राहिलेली आहे. आणि स्कॉलरशिपचा मुद्दा असा झालेला आहे की आता 50% पूर्वी प्रोफेशनल कॉलेजेस आपल्याला आर्ट्स सायन्स कॉमर्सला जरा कमी प्रश्न आहे, पण आता तो अजून मोठ्या प्रमाणावरती वाढण्याची शक्यता आहे की मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून स्कॉलरशिप घ्यायची नाही, त्यांना ऍडमिशन द्यायचं. म्हणजे 50% इन्कम ज्यावेळेला स्कॉलरशिप मिळेल त्यावेळेला तुम्हाला मिळेल. आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती ही आलेली आहे आणि त्याच्यामध्ये मागासवर्गीयांची शिष्यवृत्ती जाणार नाही असे सगळा समाज कव्हर केलेला आहे सगळे. त्यामुळं ही संख्या अजून वाढणार आहे. म्हणजे जर 75% लोक स्कॉलरशिपवाले असतील आणि सरकारने स्कॉलरशिप दिली नाही तर 25% राहणारे विद्यार्थी आणि त्यांना हप्ते रोजी देणार आणि मग टीचर लोकांचे पगार कसे करायचे हा अत्यंत मोठा प्रश्न याच्यामध्ये निर्माण होणार आहे. प्राचार्याची नियुक्ती जी आहे त्याच्याबद्दलही आम्ही त्यांना अनेक प्रश्न मांडले की प्राचार्याचं काम हे विचारातच घेतलं नाही. 400 MBA आहे पण त्याच्यामध्ये प्राचार्याचं काम हे प्राचार्य अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतो, दिवसभर काम करतो, 24 तास काम करतो, परंतु त्याचं काम हे मोजलंच जात. तर त्याची या ATI मध्ये तरतूद केली पाहिजे, त्यांचं कामही याच्यामध्ये मोजलं पाहिजे. त्यानंतर प्राध्यापकाच्या भरतीत बंदी उठवा असं आम्ही त्यावेळेला सांगितलं होतं. प्राचार्याची बंदी उठवा आणि आपला विजय झाला त्याच्यामध्ये. प्राचार्याची बंदी त्यांनी तात्काळ त्यावेळेला लगेच उठवली आणि आपल्याला प्राचार्याची भरती हे करता येऊ लागली. त्यानंतर मागासवर्गीय शिक्षकांची नियुक्ती करताना जर नेटशीट मिळाले नाही तर विदाऊट नेटशीट लोकांना त्या अकॅडमिक इयर पुरती तरी नियुक्ती देता यावी अशा प्रकारची मागणी आपल्या संघटनेनं त्यांच्याकडे केलेली होती. निवृत्त शिक्षक जे झालेले आहेत रिटायर त्यांना सुद्धा कंत्राट स्वरूपामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आपल्याला नियुक्ती आलं पाहिजे, कारण टीचरच नाही. मग शिक्षण उच्च दर्जाचं देत असताना याच्यामध्ये अडचणी येतात तेही त्यांनी त्यावेळेला अनेक चर्चा त्यामध्ये झालेल्या होत्या. विज्ञान शाखा जी आहे त्याच्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक आणि परिचारकाची जी पदं आहेत ती 1999 शासन निर्णयाप्रमाणे भरून दिली पाहिजे तेही आम्ही तिथं मांडलेलं होतं. आणि बिगर लीडरशिप लोक जे आहेत जे आता आपण नेमतोय त्यांना कुठलं स्थान नाही तर ती सुद्धा लोक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती नेमता आली पाहिजे अकॅडमिक इयर पुरती, कारण एज्युकेशन तर चाललं पाहिजे ही त्यांना मागणी केलेली होती आम्ही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्लॉक आवर बेसिसवरती, आता सर त्याच्यामध्ये कृती सांगतील काय काय आहे, फक्त क्लॉक आवर बेसिसवरती जे लोक आहेत यांचा पगार थोडासा बरा झाला पाहिजे, म्हणजे त्यांचं जीवन तरी त्यांना नीट जगता आलं पाहिजे या पद्धतीनं आम्ही मागणी केलेली होती. आणि ती मागणी त्यांनी मान्य केली आणि त्याचा चेहरा सुद्धा निघालेला आहे त्याच्यामध्ये कृती आहे, सर त्याच्याबद्दल बोलतील. त्यानंतर माननीय कुलगुरू यांच्याबरोबरही 10-4-18 सभा घेतली होती आणि आपण नवीन पद्धत यावर्षी चालू केलेली आहे की जेवढ्या लोकांचे ईमेल्स आमच्याकडे आहेत, जेवढ्या लोकांचे व्हॉट्सअप आहेत, त्या सगळ्यांना आपण जे जे काम संघटनेनं केलं आहे त्याचा अहवाल आम्ही तुम्हाला पाठवत असतो. प्रत्येक वेळेला जसा आहे तसा कच्चा अहवाल आम्ही तुमच्याकडे पाठवतो आणि तुमच्या काही सूचना त्याच्यावरती असतील किंवा काही चांगली माहिती तुमच्याकडे असेल किंवा काही सोल्युशन्स असतील तर तेही आम्ही मागवत असतो. दुर्दैवानं एकही अशा पद्धतीनं कोणी सजेशन दिलं नाही, पण आम्ही मागवतो. आपण त्यामध्ये सक्रिय सहभागी झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं. यामध्ये कुलगुरूबरोबर 2-3 मीटिंग आपल्या चांगल्या झाल्या, त्याच्यामध्ये रिस्पॉन्सही चांगला आला आणि काही गोष्टी ज्या तातडीनं आपल्याला त्यांना सांगता आल्या आणि त्यांना करता आल्या अशा त्यांनी करायचं सुद्धा मान्य केलं. आम्ही 2-3 मागण्या अत्यंत चांगल्या केलेल्या होत्या मंत्र्याकडे सुद्धा की एकदा प्राचार्य म्हणून जर एखादा माणूस नियुक्त झालेला असेल आणि त्याला पुढं प्राचार्य पदावरच जायचं असेल तर त्याला कंटिन्यू केलं पाहिजे.
जे अप्रूव्हल त्याला कंटिन्यू झालं पाहिजे. पुन्हा त्याला वेळा 300 रुपये आहे आपलं कंपनी पत्ता कामा नये अशा प्रकारची एक मागणी आम्ही केलेली होती. आणि सरसकट प्राचार्याचं वय हे 65 वर्ष करा आणि नॉन ग्रँटसाठी तर ते 70 वर्षापर्यंत असू दे. कारण प्राचार्य जे आहेत ते प्राचार्य मिळत नाही. ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये सुद्धा नॉन ग्रँटला प्रॉब्लेम्स आहेत. आणि जर AICTE डायरेक्टरला 70 वर्ष देत असेल तर प्राचार्यला का नाही असं आम्ही त्यांच्याकडे मांडलेलं होतं. आणि टेम्पररी त्यांच्याकडे अशी माहिती आहे मंत्रालयाकडे की भरपूर लोक बेकार आहेत नेटशेटवाले आणि प्राचार्यही भरपूर मिळतात. पण प्राचार्य का मिळत नाही तर प्राचार्य मिळणार नाही किंवा मिळू शकणार नाही अशी व्यवस्था ही शासनानेच करून ठेवलेली आहे. कारण प्राचार्य ज्यावेळेला होतो त्यावेळेला ती नवीन भरती समजली जाते. इथं तो डिस्कंटिन्यू होतो. तो जर इथं त्याला लिंक दिली नाही अनेक संस्था सांगतात की तुम्ही राजीनामा देऊन जा तुम्हाला प्राचार्य व्हायचे. पुन्हा प्राचार्याची पोस्ट 5 वर्षाची झालेली आहे. पूर्वी आपण जर पेन्शनेबल सर्व्हिस आपली असेल तर 2005 सालापासून आपल्याला माहित आहे की पेन्शन आता बंद झालेली आहे. टेम्पररी पेन्शन झालेली आहे आणि त्यामुळं प्राचार्याला स्वतः तिथं काम करणाऱ्या माणसाला एक ठिकाण सोडून दुसरीकडे जाण्यासाठी कुठलंही पोषक अशा प्रकारचं नियोजन हे शासनाने केलेलं नाही आणि त्यामुळं प्राचार्य मिळत नाही. आणि प्राचार्य सँडविच असतो मग अशी सुरुवातीला सगळ्या प्रेशरमध्ये तो असतो आणि मग प्राध्यापकाला काही कामच नाही. आपलं काम केलं मोकळं झालं प्राचार्य 24 तास बांधले सगळ्या इन्फॉर्मेशन देण्यापासून ते सगळ्या गोष्टी करण्यापर्यंत आणि मग प्राचार्य व्हायला तुम्ही तयार होत नाही. आणि म्हणून आपण प्राचार्य होण्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या दूर कराव्यात असं आम्ही सांगितलेलो. आता नॅक कंपल्सरी कुठेही केलेलं आहे प्राचार्य आणि भरती बंद आहे. शिक्षक 50% लागतात प्राचार्य तिथं असला पाहिजे. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की भरती जर तुम्हीच बंद केलेली असेल तर एखाद्या कॉलेजला प्राचार्य नसला तरी नेमकं करा कॉलेज तर चालूच आहे. जसं ट्रकचा ड्रायव्हर नसेल तर किंडर गाडी चालवतो तसं आपल्याकडे चालूच आहे. त्याच्यामुळे तुम्ही यांनाच कशाला अडवता अशा अनेक मागण्या या केलेल्या होत्या. आणि दुसरं आम्ही मंत्र्यांनाही सांगितलं होतं आणि कुटुंबांना इथं आम्ही माहिती दिली तशी. पण मंत्र्याच्या हातामध्ये जास्त आहे की तुमच्या अंडर प्रोफेसर एखादा आहे त्याला 43,000 बेसिक आहे तुमच्यापेक्षा जास्त पगार आहे. आणि मग प्राचार्याला 43,000 बेसिक हे केलं पाहिजे. आपली मागणी कोर्टामध्ये आहे सर त्याच्याबद्दल डिटेलमध्ये सांगतील. अशा वेगवेगळ्या मागण्या आणि आम्ही मंत्र्याला सांगताना आम्ही सांगितलं की पिशे अलेक्झांडर साहेबांनी एक GR काढलेला होता त्यांच्या काळामध्ये की शिक्षकाची भरती आहे होऊ नये. कारण दुसरं काम असेल तर एखादा पर्यायी माणूस ते काम करू शकतो पण फिजिक्सचा टीचर नसेल तर केमिस्ट्रीचा जाऊन तिथं शिकवू शकणार नाही मॅथमॅटिक्सचा जाऊन शिकवू शकणार नाही किंवा मराठीचा माणूस नसेल तर तिथं गणिताचा माणूस जाऊन काय करणार. म्हणजे असे अनेक प्रॉब्लेम आहेत आणि म्हणून शिक्षक भरती वगैरे याविषयी त्या ठिकाणी आम्ही चर्चा केलेली होती. महाडीबीटीच्या बाबतीमध्ये तर आपल्याला माहिती आहे की किती गोंधळ आहेत. महाडीबीटीच्या बाबतीमध्ये अनेक मोठ्या प्रमाणावरती गोंधळ आहेत आणि याच्याबद्दल मी चर्चा केलेली होती. आपल्याकडे इन्चार्ज प्रिन्सिपलचे अप्रूव्हलचे प्रश्न आहेत ते आम्ही तिथं मांडले. परीक्षेच्या बाबतीमध्ये ऍडव्हान्सच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. CSBच्या अप्रूव्हलच्या बाबतीमध्ये प्रश्न आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश करा असं सांगितलेलं होतं त्यांनी हेही करू नका असं आम्ही सांगितलं. टेम्पररी काही लोकांना व्हॅलिडिटी ठेवा ज्यांच्याकडे यंत्रणा असेल ते लोक करतील. विद्यार्थी विकास मंडळाच्या अनेक ग्रँटसाठी मी केलेले आहे. विद्यापीठ पातळीवरचे अनेक प्रश्न त्यांच्यापुढे आम्ही घेतलेले होते आणि त्या मंजूर करताना खर्च वाढला पाहिजे एवढं तरी ग्रँट्स तुम्ही द्या ही मागणी आम्ही त्यांच्यापुढे मांडली. आणि विद्यार्थी निवडणुका या अत्यंत अडचणीचा प्रश्न आहे. कारण प्राचार्याला कुठलेही अधिकार नाहीत कुठलेही स्वरूपाचे अधिकार आपल्याला नाहीत. आपल्या गेटच्या बाहेर आपण काहीच करू शकत नाही. गेटच्या आत सुद्धा उद्याच्याला संकट नाही. ती पक्षी येतील त्यांचे लोक उभा करतील गुंडे येतील मारामाऱ्या होतील त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारचे मॅजिस्ट्रेटचे अधिकार नाही. आणि म्हणून आपण त्यांना कळवलं शासनालाही सांगितलं आणि यांनाही कळवलं की हे इलेक्शन घेताना तुम्ही इलेक्शन घ्या पण हे ग्रामपंचायत लोकसभा विधानसभेचे जसं घेतात कलेक्टरच्या अंडर तशा घ्या. आमचे लोक आम्ही रिक्रूट करून तुम्हाला देऊ तुमच्या अंडर त्या घ्या हे आम्ही त्यांना सुचवलेलं होतं. आणि त्याच्यावरती आता काय होतं 2 वर्ष तर आपल्याला ढकलता आलं एवढं.
100% इलेक्शन होती है। त्याच्यानंतर प्राचार्याचा कार्यकाळ जो आहे तो 5 वर्षाचा आहे, त्याच्याबद्दलही आम्ही प्रत्येक ठिकाणी मांडलेला आहे। आपली कार्यशाळा विद्यापीठामध्ये असते, ज्याला 25 लाख रुपयाचे बजेटरी प्रोव्हिजन आहे, तेही त्या ठिकाणी मांडलेलं होतं। गुणवत्ता सुधार योजनेमध्ये आपल्या प्राचार्याचं एक मोठं यश म्हणजे सौर ऊर्जा, ते आपल्या नाशिकच्या आपल्या वर्कशॉपमध्ये आपण हे मान्य करून घेतलेलं होतं त्या कार्यशाळेमध्ये। आणि जवळजवळ आता 200 ते 300 कॉलेजेसला ही सवलत या ठिकाणी मिळालेली आहे। बिंदू नामावली तपासण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्याला अडचणी माहिती आहे, 2-3 वेळा हे बिंदू नामावली तपासण्यामध्ये अडचणी झाल्या। एकदा संपूर्ण रोस्टर तपास तयार झाला लोकांचं की पुन्हा 16% आरक्षण, मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण आलं, त्यावेळेला पुन्हा त्यांनी सांगितलं की पहिलं कॅन्सल करा, पुन्हा नवीन तयार करा। हे तयार झालं की मोठं तिथे थांबवलं, परत ते थांबलं, परत तपासून घ्या। आता परत मेगा भरतीवरती कोर्टानेच चाचणी निवडली की तुम्हाला कसली गाई झालेली मेगा भरतीची। आता 16% जर आरक्षण असेल तर त्याचा अगोदर काय करणार ते सांगा। म्हणजे आपली बिंदू नामावली तपासण्याची प्रक्रिया ही गेली 3-4 वर्ष ही वर्किंग प्रोसेस मध्येच आहे, फायनल कोणाचीच झालेली नाही। आता परत त्यांनी थांबवली, हे सगळं नियमानुसार झाल्यानंतरच ते होईल। त्यानंतर आम्ही कलेक्टरलाही त्या दिवशी मीटिंग मध्ये सुचवलं होतं आणि विद्यापीठाला सांगितलं की समाज कल्याण अधिकाऱ्याबरोबर मीटिंग घ्या आणि त्या मीटिंग मध्ये तुम्ही त्यांना सांगा या स्कॉलरशिप या वेळेत मिळाल्या पाहिजेत। आपल्याला माहिती आहे की सिंहगड कॉलेजमध्ये सुद्धा किती अडचण निर्माण झाली या स्कॉलरशिपमुळं। सरकारकडून 117 कोटी येणार आहे, वाटायचा पगार 109 कोटी आहे, पण संस्थेची सिद्ध बदनामी होते। अशा संस्थेमध्ये आपणही काम करत असतो, त्यामुळे चुकीच्या पद्धतीने एंट्रीच्या स्कॉलरशिपमुळं अनेक येत आहेत। याच्याबद्दल सुद्धा आम्ही नॅकच्या मार्गदर्शक तत्वामध्ये सुद्धा अनेक चूक आहे। आता कालच आम्ही सरांना पुरकुलगुरूंना विक्रम सरांनी मी भेटलो, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही 30 चुका यातल्या काढलेल्या आहेत आणि त्या आम्ही पाठवणार आहोत। आम्ही सांगितलं की प्राचार्य संघटनेकडे द्या, आम्हालाही काही ज्या माहिती आहेत त्या आम्ही त्याच्यामध्ये ऍड करू, त्या तुम्ही तिकडे पाठवा। कारण बाहेरच्या राज्यामधला विद्यार्थी पाहिजे, आपला जर मराठी मीडियम असेल तर बाहेरच्या राज्यातला मुलगा आपल्या कॉलेजमध्ये कसा असेल, त्याला मार्क्स येईल तेवढे आपले मार्क्स कट होऊन जाणार। आणि म्हणून असे अनेक प्रश्न हे आहेत ते त्यांच्या निदर्शन आणून दिले। नवीन विद्यापीठ कायदा जो आहे त्याचे परिणाम केले पाहिजे याविषयी त्यांना सांगितलं। पीएचडीच्या प्रवेशामध्ये सातत्य असलं पाहिजे हेही त्यांच्याकडे म्हणलं। आणि प्राचार्य फोरम बरोबर प्रशासनाच्या नियमित सभा झाल्या पाहिजेत, म्हणजे समोरासमोर सगळे बसून जर 3 महिन्यातून एकदा सभा झाली तर आपल्याला आपले प्रश्न मिटवता येतील। त्यानंतर डिस्टन्स एज्युकेशन अशा अनेक प्रश्नावरती कुलगुरू साहेबांबरोबर चर्चा झालेली होती। त्यानंतर महाराष्ट्राच्या कार्यकारिणीच्या सुद्धा 2-3 सभा आपल्या झाल्या, त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती आपली जी 25 वर्षापूर्वीची आपली संघटना आहे त्याच्यामध्ये अनेक त्रुटी त्या काळातल्या त्याच्यासाठी समिती तयार झालेली आहे आणि त्याचंही कामकाज चालू आहे। जनरल स्टॅट्यूट याच्याबद्दलही शासनानं आपल्याला बोलावलेलं होतं, तिथंही अत्यंत चांगल्या पद्धतीनं निकम सरांनी मुद्दे मांडले। कारण आपल्या रजेचे प्रश्न असतात, अनेक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये स्टॅट्यूटमध्येच असतात आणि त्यामुळे स्टॅट्यूटची दुरुस्ती करून अनेक चांगल्या सूचना ही त्यामध्ये करण्यात आलेल्या होत्या। मंत्री महोदयांबरोबर मीटिंग झाल्यानंतर त्यांनी आणखी एक आपल्याला यश हे चांगलं मिळालेलं होतं, ते म्हणजे त्यांनी एक कोर कमिटी स्थापन केली महाराष्ट्र पातळीवरची, सगळ्या आपल्या फेडरेशनमधल्या वेगवेगळ्या जिल्ह्या वेगवेगळ्या विद्यापीठामधील लोकांची, आणि त्यांची सभा दर 3 महिन्याला डायरेक्टर बरोबर होईल आणि मग आमच्याकडं अहवाल त्याचे पाठवले जावेत। अशा प्रकारची सभा ही पहिली, त्याच्यानंतर 5 मेला लोणावळ्यामध्ये झाली आणि दुसऱ्या सभेची आपण आता मागणी ही त्यांच्याकडं केलेली आहे आणि त्याच्यामध्येही विविध विषय हे मांडलेले होते। त्यामध्ये प्राचार्याची जी कार्यकारिणीची सभा 16 डिसेंबरला झालेली होती त्याच्यामध्ये अनेक गोष्टीवरती या चर्चा झालेल्या होत्या। 10% तुमच्या डीएलचा क्लेम असेल तो सादर करण्याबरोबर चर्चा झाल्या। त्यानंतर आपलं अधिवेशन 16 जूनला होणार होतं महाराष्ट्र फेडरेशनचं, परंतु हे अधिवेशन तिथल्या काही अडचणीमुळे तांत्रिक अडचणीमुळे ते मागच्या वर्षात झालं नाही। हे अधिवेशन आता पंढरपूरला निकम सराने जाणार आहोत आणि हे अधिवेशन फेब्रुवारीमध्ये 2-3 किंवा 8-9 शनिवार रविवार
अशा पद्धतीने पंढरपूर या ठिकाणी हे येत्या पुढच्या 2 महिन्यामध्ये येण्याचं ठरत आहे. वेगवेगळे विषय हे याच्यामध्ये विचारात घेतलेले होते. त्यानंतर आपल्याला माहित आहे की आपण भंडारदारा या ठिकाणी आपलं अधिवेशन अत्यंत चांगल्या पद्धतीने झालं. 3 दिवस सगळ्यांनी एन्जॉय केलं, माहिती घेतली, अनेक चांगले कार्यक्रम हे त्याच्यामध्ये झालेले होते. आता राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्तीच्या बाबतीमध्ये परत प्राचार्यांना अनेक अडचणी आहेत. आता परवा परत मी एका कामासाठी गेलो होतो तेव्हा साहेबांच्या तुमचे फॉर्मच येत नाही, हे फॉर्मच येत नाहीत. आणि मुख्यमंत्र्यांनी तर सांगितलं की फॉर्मवर तुमचे भरपूर आले नाहीत, तर आम्ही कॉलेजेसवरती कारवाई करू आणि प्राचार्यावरती फौजदारी करू. एक जरी विद्यार्थी वंचित राहिला तरी आम्ही तुमच्यावरती फौजदारी करू. आता कलेक्टरवर 2 मीटिंग आपल्या झाल्या, 2 कार्यक्रमावर 1 झाली. आमची संस्था चालकाची आणि प्राचार्याची अशाही मीटिंग झाल्या. याच्यामध्ये अडचणी काय आहे शाहू महाराज शिष्यवृत्तीमध्ये, तर पहिला तर तो आर्थिक दुर्बल यांच्यासाठी स्कीम आहे. तसं ही फसव म्हणून तो वातावरण याच्यामध्ये आहे. तुमची जी आपल्या नादारी स्कीम होती त्याचंच रूपांतर हे राजश्री शाहू महाराज स्कीम मध्ये केलं, म्हणजे मर्ज केलं दोन्ही एकत्र, त्याचे फंड्स याच्यामध्ये घातले. आणि आर्थिक दुर्बल असलं पाहिजे, उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे, आणि त्याचे दाखले जे आहेत उत्पन्नाचा दाखला हा तहसीलदारचा असला पाहिजे, त्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट कलेक्टरकडचं असलं पाहिजे, आणि दोनच आपत्ती आहेत असं वडिलांचं ऍफिडेव्हिट असलं पाहिजे. आता हे कागदपत्र वेळेत निघत नाही आणि त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्राचार्याच्या बाबतीमध्ये आणखी काय आहे, उत्पन्नाचं सर्टिफिकेट मी तपासलेलं आहे, याचं डोमिसाईल सर्टिफिकेट मी तपासलेलं आहे, याच्या वडिलांना 2 मुलं आहेत याची मी माहिती घेतलेली आहे, असं प्राचार्याने आम्हाला ऍफिडेव्हिट द्यायचं. आणि ते प्रत्येक फॉर्मवरती आपण सही केल्याशिवाय ते पुढे जातच नाही. एक एक फॉर्म इतकी वाईट परिस्थिती आहे. आणि याच्या पलीकडे त्या ऍफिडेव्हिट मध्ये खाली काय आहे, जर याच्यामधली माहिती खोटी निघाली तर माझ्यावरती कोणतीही कायदेशीर कारवाई केली तरी मी वरिष्ठ कोर्टामध्ये किंवा वरिष्ठांकडे दाद मागणार नाही. म्हणजे उद्या तुमच्यावर फौजदारी झाली तुम्ही अपील करायचं नाही. आपला आपल्याला घटनेनं जो फंडामेंटल राईट दिलेला आहे तो सुद्धा याच्यामध्ये मारलेला आहे. म्हणजे कोणी उठतं, त्या दिवशी कलेक्टर म्हणले की जर तुम्ही हा अर्ज भरून घेतले नाही तर तुमच्या कॉलेजवर कारवाई होईल आणि प्राचार्यावर फौजदारी होईल. कोणी उठाय जाऊन द्यायचं अशी परिस्थिती आपली या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून त्यांना आम्ही सांगितलं की ग्रॅज्युएटला फी कमी आहे, हे सर्टिफिकेट काढायला पैसे जास्त लागतात, आणि जर फी माझी 300-400 रुपये वाचणार असेल, आपल्याकडे माहिती आहे 8 कॉलेजला 300 रुपये काही ठिकाणी फी, 300 रुपये वाचण्यासाठी मला एवढे सर्टिफिकेट आणायचे असतील, एवढं काम करायचं असेल, तर मी म्हणतो मला काही स्कॉलरशिपच नको. आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती उदासीनता आलेली आहे आणि प्रतिसाद कमी आहे आणि महान्यापीठीच्या अनेक प्रॉब्लेम प्रश्न याच्यामध्ये निर्माण झालेले आहे. या याच्यामध्ये आपल्याला विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना एक जागा आपल्याला मिळालेली आहे आणि आमच्या शासनाने आपल्याला नोटीस दिलेली आहे की जर ही जागा तुम्ही 2 वर्षाच्या बांधली नाही दंड करून, नाही तर आत्ताच जप्त झाली होती. खरं तर निकम सर आणि आम्ही जाऊन बळजबरीने कसं तरी वरतीवरती रिक्वेस्ट करून प्राचार्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिकाऱ्याचाही चांगला आहे, कारण सगळेच अधिकारी हे कॉलेजमधूनच गेलेले असतात आणि पूर्वीचे हे अधिकारी असल्यामुळे खूप प्राचार्याविषयी आदर आहे. त्यामुळं त्यांनी ते ऐकलं, आपल्याला 2 वर्षाची मुदत दिलेली आहे, दंड आपल्याला भरायचा आहे 8 लाख रुपये आणि मग आपल्याला ही सवलत मिळणार आहे 2 वर्षाने बांधायची. तर त्याच्यासाठी सुद्धा आपण गेली 5 वर्ष हे एकही पैसा कॉन्ट्रीब्युशन गोळा केलेलं नाही. तर साधारणपणे आपल्याला 3000 रुपये हे कॉन्ट्रीब्युशन प्रत्येकाला येणार आहे. ज्या त्या जिल्ह्याचे जे लोक आहेत त्यांनी ते गोळा केले तर आपल्याला ही जागा या ठिकाणी होऊ शकते आणि त्याचा नकाशा सुद्धा तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हॉल आपला स्वतंत्र प्राचार्याचा कुठलाही कार्यक्रम तिथे घेता येऊ शकतो.
त्याच्यानंतर तिथं एंट्री आहे, तिथं जेवण बनवण्याची व्यवस्था आहे, त्याच्यानंतर दोन ऑफिसेस आहेत, पार्किंग आहे आणि कमीत कमी 8 ते 10 सूट्स आहेत की जिथं बाहेरच्या गावच्या प्राचार्य आल्यानंतर तिथं राहू शकतात. असं सुंदर असा आता बांधकाम आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मिळू शकतं. तर आपण हे अत्यंत महत्वाचं आहे, प्राचार्यासारख्या वरिष्ठ लोकांकडून जर ही जागा आपल्या हातातून गेली तर ते आपल्याला प्रथमिकामक होईल आणि म्हणून याच्यामध्ये सुद्धा सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. आता आपण एक पत्र दिलेलं आहे न्यायाच्या बाबतीमध्ये विद्यापीठाला की निकम सरांनी सुचवलं होतं कुलगुरूंना की नवीन जे कॉलेजेस आहेत हे नवीन कॉलेजेस आहेत एकदम प्लॅन ज्यांचं न्याय एकदाही झालेलं नाही त्यांच्यासाठी वेगळं वर्कशॉप घ्या आणि तेही जिल्हा वाईज घ्या. प्रत्येक जिल्ह्याचं वेगळं घ्या, एका शहराचं वेगळं घ्या. ते 4 भाग आपले पुणेचे केलेले आहेत, पुणेचे 2 भाग आहेत, पुणे ग्रामीण आणि पुणे शहर, नाशिक आणि नगर असे हे घ्या सेमिनार. त्याचंही पत्र आपण विद्यापीठाला दिलेलं आहे. चालू वर्षाचा वर्कशॉप सुद्धा वेळेमध्ये घ्या, कारण आपल्याला मागच्या वर्षी मे महिना आला आणि त्यामुळे उशीर झालेला होता. तर तेही लवकर घ्या अशा प्रकारची मागणी आपण केलेली आहे. आणि शिक्षक भरतीची मागणी सुद्धा आपली होती, आपण मंत्रालयापुढं ही मागणी मांडलेली होती. शिक्षकांनी त्याच्याबद्दल आंदोलन केलं होतं, त्यांनाही यश आलं म्हणजे आपल्यालाही आलेले, कारण आपल्या हातातील शिक्षक नसते तर आपण काही करू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जी संघटना आहे, आता आज आपण थोड्या कमी संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत कारण अनेक लोकांच्याकडं कमिट्या आणि सेमिनार्स आहेत, आपल्याकडं NSS चे कॅम्प्स आहेत, अनेक कामं आहेत, प्राचार्य नेहमीच असतात, पण संघटनात्मक पातळीवरती आपण जर विचार केला नाही तर आपली शक्ती जर दाखवली नाही तर आपल्याला भविष्य काळामध्ये अडचण येण्याची शक्यता आहे. कारण आपल्याकडे आता माहीत असेल आपल्याला की आपलं संख्याबळ घटवलेलं आहे, सिनेटमध्ये असेल किंवा विद्या परिषदेमध्ये असेल, सगळ्या ठिकाणी एकॅडमिक कौन्सिलमध्ये मॅनेजमेंट कौन्सिलमध्ये चौकड आपल्याला कात्री लावलेली आहे आणि त्यामुळं आपल्याला निग्लेक्ट घटकामध्ये टाकण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालेली आहे. यानंतर उभं राहिला कोणती करून टाकली डायरेक्टरने, कारण डायरेक्टर आणि प्राचार्य हे मुलं नाहीत असा अकॅडमिक कौन्सिलमध्ये आपण ठराव पास केलेला होतो. उलट ते प्रोफेसर असल्याशिवाय डायरेक्टर होऊ शकत नाही, उलट आपल्यापेक्षा कडक त्यांच्याकडे आहे पण ते उभंच राहू शकत नाही इलेक्शनला. म्हणजे ही जी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे ही केवळ आपली संघटना मजबूत नसेल तर अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात आणि म्हणून आपण हजर राहणं, आपण काम करू. प्रत्येक जिल्ह्याचे आपण संघटना वेगवेगळ्या कोर कमिट्या तयार केलेल्या आहेत, प्रत्येक जिल्ह्याला अध्यक्ष सेक्रेटरी निर्माण केलेला आहे, खजिनदार आहे, तर त्यांनी आता आपापल्या जिल्हावाईज सुद्धा सभा घेतल्या पाहिजेत. आणि कारण हे पुण्याला सगळ्याला येणं लांबून जमत नाही, परंतु जिल्हावाईज जर सभा घेतल्या, इलाकावाईज जर सभा घेतल्या तर निकम सर आम्ही पदाधिकारी लोक नक्कीच येऊ, परंतु पदाधिकारीच आणि ज्यांना आपण इलेक्शनला तिकीट दिली तेच लोक गैरहजर राहतात, ते अत्यंत चुकीचं आहे. की आपण चांगल्या पद्धतीनं काम व्हावं याच्यासाठी आपण प्राचार्यांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी दिले आणि असंही लक्षात येत आहे की आपले अनेक प्राचार्यांचे प्रतिनिधी हे शिक्षकाचे आणि प्राचार्यांचे जे प्रश्न आहेत ते चांगल्या पद्धतीनं मांडताना दिसत नाही, सरेंडर केलेले दिसत आहेत, हे अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणून जे जे पदाधिकारी आहेत त्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही संघटनेचे प्रतिनिधी आहात आणि संघटना स्ट्रॉंग करण्यासाठी जे जे काम तुम्हाला तुमच्या विभागामध्ये करावं लागेल हे संघटनेचा प्रतिनिधी म्हणून आपण केलं पाहिजे आणि आपण गरज तशा पद्धतीने तिथे निर्माण करून दिली पाहिजे. मी संघटनेतर्फे बोलतोय, लाजायचं काही काम नाही. संघटनेचा प्रतिनिधी म्हणून आपण आपली बाजू ठणकावून मांडली पाहिजे आणि अडीअडचणी ज्या आहेत त्या तुमच्या अधिकारी पातळीवरती ज्या निर्माण होत आहेत त्या निर्माण होता कामा नये. आज इतका त्रास हा अपोल मिळवण्यासाठी पुणे विद्यापीठामध्ये होतोय की प्रत्येक माणूस ज्याचा अपोलचं प्रकरण येतो 100% येतो की आमच्या 10 चुका काढल्या, 5 चुका काढल्या, हे तुम्ही तुमच्या सिनेटमध्ये मांडलं पाहिजे, मॅनेजमेंट कौन्सिलमध्ये जे लोक आहेत त्यांनी मांडलं पाहिजे, विद्या परिषदेमध्ये जे लोक आहेत त्यांनी तिथं मांडून या अधिकारी लोकांवरती चाप बसवलं पाहिजे. कारण अक्षरशः वेड्यासारखे फिरतायत लोक, त्यांना कोणी बोलत नाही, कोणी उभा करत नाही. आपण सुपर क्लासवर ऑफिसर आहेत, आपला दर्जा डायरेक्टरपेक्षा मोठा आहे लक्षात ठेवा. हायर एज्युकेशनच्या डायरेक्टरपेक्षा तुमचे पगार जास्त आहेत, तुमच्या कमिशनरच्या लेवलचे पगार असतात, याचा अर्थ काय होतो? त्यांचा दर्जा हा आपल्याला प्राप्त झालेला आहे. प्राध्यापक ज्या वेळेला साधा लागतो त्यावेळेला डेप्युटी कलेक्टर, DYSP आणि साधा लेक्चरर याचे पगार सारखे, म्हणजे तुमचा दर्जा तो
आपण विस्तृत झालेलो आहोत की आपण कोण आहोत आणि मग संघटनेला आनंद समारंभ असतो. आताच्या कायद्याची जर परिस्थिती पाहिली तर सगळे नॉमिनेशन आहेत आणि नॉमिनेशन कोणाचे होतात कोणाचे झाले तुम्हाला माहित आहे. चांगलं काम करणाऱ्या माणसाला डोक्यावर बसेल आणि चांगलं काम करेल अशा माणसाला कुठे नॉमिनेट केलं जात नाही. आणि त्यामुळे जर संघटनात्मक पातळीवरती आपल्याला काम करायचं असेल तर आपली संघटना या आपल्याला स्ट्रॉंग केल्याशिवाय पुढे आपण केल्याशिवाय आपण काहीही साध्य करू शकणार नाही याचा विचार करण्याची पुन्हा गरज निर्माण झाली आहे. कारण आज पुणे विद्यापीठामध्ये केवळ संघटनेच्या जोरावरच आपण आपली कामं करून घेतली, बाकीची कुठलीही प्रशासकीय पातळीवरती आपली कामं नीट होत नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे सगळ्याला, सगळ्या जिल्हा पातळीवरच्या आपल्या संघटना या जागृत करा. पुढच्या काळामध्ये आपली एक मीटिंग हे झाल्यानंतर आपण एक 10 मिनिटं जे पदाधिकारी जिल्ह्याचे आहेत तिन्ही जिल्ह्याचे ते आपण या ठिकाणी बसणार आहोत. काही लोक आलेले नाही त्याची परत एकदा मीटिंग आपण पुढच्या 10-15 दिवसामध्ये लावून घेऊ. पण आपण संघटनात्मक पातळी चांगली करणं गरजेचं आहे. शिक्षकाच्या संघटना अत्यंत चांगल्या आहेत लक्षात ठेवा. त्यांनी प्रेशर आणला आपण काही आंदोलन करू शकत नाही. तुम्ही काही जाऊन आझाद नाही नावावर मैदानावर जाऊन आरडाओरडा करून तुम्ही काही तिथं शेतकरी संघटनेसारखे जाऊन काही करू शकत नाही. परंतु संघटनात्मक दृष्टिकोनातून आपण स्ट्रॉंग राहणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला जो रिस्पेक्ट आहे त्याचं इन्व्हेस्टमेंट आपल्या कामामध्ये करून घेता आपल्याला आलं पाहिजे, तर आपण या सगळ्या गोष्टी करू शकणार आहे. म्हणून माझी नम्र विनंती आहे की आपण संघटनात्मक पातळीचा पुन्हा विचार केला पाहिजे. आज देशाने दिल्यानंतर 400-500 लोक हे विद्यापीठामध्ये जमले होते. कुलगुरूंना यावेळेला लक्षात आलं की एवढे लोक हे सहजासहजी जमू शकतात ही एक ताकद असते. कारण सध्याचं लोकशाही राज्य आहे, या लोकशाहीमध्ये डोकी बोलली जातात, त्या डोक्यात काय बोलले जात नाही हे लक्षात ठेवा. पण आपण काय असलेले लोक आहेत डोक्यात, आपण बुद्धिमान लोक आहोत, आपली बुद्धिमानाची संघटना आहे आणि म्हणून ती संघटना आपल्याला अत्यंत चांगली करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आज जाणीवपूर्वक आपण कुठले अधिकारी बोलवलेले नाही, दरवेळेला आपण अधिकारी बोलवतो त्यांचं जे पदवी ऐकतो हा एक तास तुमच्यासाठी स्पेशल आहे. त्या तासामध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता, आपल्याला काय काय करायचंय ते बोलू शकता आणि मग जाणीवपूर्वक कुठलाही अधिकारी स्टार्ट होईल आपण बोलवलेला नाही. आणि या कार्यक्रमामध्ये एक युवक संघटनेचा हा कार्यक्रम आहे, हे प्राचार्य फोरम आणि प्रिन्सिपल फेडरेशन यांचा कार्यक्रम हा आपला जाणीवपूर्वक ठेवलेला आहे. एकच सर म्हटलं की अधिकारी बोलवले की त्यांचंच आपल्याला करत कसं वाटतं, त्यांचंच ऐकायचं बनवी आणि काहीच करत नाही. हा फक्त अत्यंत मागण्या दरवेळेला मांडतो आहोत. एखादी दुसरी मागणी फक्त त्यांच्याकडून सुटते तर दुसरे 4 आपल्या तयार होतात, म्हणजे संख्या आहे एवढीच आहे. आणि त्यामुळं आज आपण आपल्याच आपलं बोलणार आहोत. मनमुरादपणे आपण चर्चासत्र 1 तासाचं ठरलेलं आहे. निकम सरांचं मार्गदर्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये सहभागी व्हा, प्रश्न मांडा आणि संघटना